रेकॉर्डिंग आहे बुक माझ्याकडे होतो पुरावा आहे आणि मी का पगार देतो का ही भाषा आतमध्ये आवाज आहे तिला का रेप करायला का मॅडमचा का तर जबरदस्ती चालू होती काय चाललं होतं का नीटच आहे शांत बस साहेब मी काय म्हणतोय हो साहेब मी काय म्हणतोय मी काय म्हणतो अभिजित जाधव हा व्यक्ती काल लस घ्यायला आला होता लस घेतल्या घेतल्या म्हणजे लस घ्यायला नाही सॉरी चेक करायसाठी आला होता कोविड टेस्ट करायसाठी आला होता कोविड टेस्ट करताना त्या किटवर त्याने टेस्ट केली टेस्ट केल्यावर त्याला काय म्हणजे थोडं साईडला थांबा तुमचा पॉझिटिव्ह रिपोर्ट म्हणजे पॉझिटिव्ह आहे असं वाटतंय म्हणून साईडला थांबवलं सव्वा पाच जणांचं करून गेलं त्यांनी नंतर तर डायरेक्ट गाडी बोलून त्याला घेतलं आणि तो एज्युकेटेड माणूस आहे त्या माणसाने विचारलं किट मला दाखवा तर किट दाखवलं किट लगेच फेकून दिली रिपोर्ट पण तयार केलेला नव्हता लगेच गाडी बोलून आणि नंतर ना मला त्याच्या नातेवाईकाचा फोन आल्यावर मी इथं आलो मी आल्यावर फक्त विचारणा केली की साहेब हे असं कसं काय तर ठीक आहे ह्याचं एक क्षण 5 दिवसात मायक्रोमायसिसचे तुम्हाला चान्सेस आहेत म्हणजे यांनी तपासणी न करता यांनी फक्त तोंडावरून सांगतात यांनी पॉझिटिव्ह आहे किंवा मायक्रोमायसिस काय पॉझिटिव्ह आहे मग हे टेस्ट कशाला ठेवता तुम्ही आम्ही डायरेक्ट समोरून होवरतो ना आम्हाला बघा आणि तुम्हीच ठरवा आम्ही पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे त्या अशा वर्गाची पण बायका बोलल्या की अनिता भाऊ तुम्हाला माहित नाही हा ऐका ऐका काल मी तेच बोललो मी बाहेर आपण टेस्ट करू आम्ही आता सोडणार नाही तुमच्या ऍडमिन आला हा अहो साहेब मी काय म्हणतो माहिती आहे का इथंच करा तुम्ही टेस्ट बरं ठीक आहे टेस्ट केली ना तुम्ही त्या किटवर जी टेस्ट केली आहे ती 1 लाईन 2 लाईन काय दाखवतो रेड काय ते सुद्धा दाखवायला तयार नाहीत लगेच त्या साईड टाकले डस्टबिन मध्ये नाही 100% नाही आणि ह्यांनी काय चोरी केली आहे का ह्यांच्यात बघा म्हणलं उचलून आणा म्हाडामध्ये तिथं ऍडमिट करा म्हाडाच्या कॉलनीमध्ये तुम्ही क्वारंटाईन ह्याला 5 दिवस करा परत ह्याला त्याला तिथं टाका एक कॉन्स्टेबल इकडे अशा वर्गात कोण आहे या इकडं दोघ जण जाऊ तुमच्या घरात कोण कोण राहते आणि हा माणूस मी व एक आत आला नाही पाहिजे मी काय केलं आत येऊन काय एक मिनिट मी काय बोललोय का मी काय येतोय लोकांच्या अडचणी आहेत लोक मला फोन करतात लोक मला बोलवतात म्हणून येतोय वैयक्तिक आनंद भरून अजून लस घेतलेली नाही आहे काय मी आणलं गेली कुठली कामं करत नाही मला जर लस घ्यायची असेल मी तवाच घेतली असती पण 45 अंडरचे खालचे लसी बंद आहेत काय मला हा हे जाणीव आणि बाहेरच्या लोकांना यांनी किती जणांना लसी दिली आहेत आणली गेली माझ्याकडे लिस्ट आहे पण त्या लोकांना उगत ह्याच्यात मी गवणार नाही कारण तीही लोक माझेच आहेत त्यांनी त्यांच्यासाठी केलेलं आहे ठीक आहे पण तुम्ही सगळ्यासाठी तुम्ही नियम सारखे ठेवा आणि अशी आर्यची भाषा खपून घेणार नाही मी एक महिला म्हणून मान राखलाय मी एक शब्द सुद्धा उलटा बोलला नाही मी काल पण तुम्ही जर असं जर वागत असेल तर आम्ही सोडणार नाही रेकॉर्डिंग चालू करा चला चला आणि आम्ही रेकॉर्डिंग करताना लगेच डिपार्टमेंटला बोलवायचा हो रेकॉर्डिंग शूटिंग चालू आणि काल भर दिवसात समोर समोर उभारून रेकॉर्डिंग चालू होतं आमचं रेकॉर्डिंग बोलायची काय खेळतं का त्यांना काय रॉंग बोलत पोलीस 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 म्हणजे काय आणि हा माणूस आत यायचा ना म्हणजे ऐका की हा माणूस आत गेला की अभिजित जाधव ह्या तरुणाने मला फोन केला फोन करून मला माहिती दिली की माझी टेस्ट कोविड टेस्ट केलेली आहे आणि पॉझिटिव्ह वाटतंय असं सांगण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं मला मी तो पण येतो ॲम्ब्युलन्स येऊन थांबली इथं मग मी त्या जी टेस्ट करते त्या टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला विचारलं कन्फर्म पॉझिटिव्ह आहे का तो माणूस काहीच बोला नाही मग ठीक आहे म्हणलं पॉझिटिव्ह असेल तर ते किटवर काय तुम्ही दाखवतो 2 लाईन्स काय तर रेड दाखवतील लाईन ते दाखवा म्हणलं किट ते दाखवायला तयार नाही रिपोर्ट तयार नाही त्यांना म्हणलं एक रिटेस्ट करा आणखी एकदा यांच्या समाजासाठी तर आम्हाला रिटेस्ट करता येत नाही मग त्यांनी सांगितलं मला सांगितलं म्हणलं मी म्हणलं त्यांना अजून एकदा फोर्स केला काय तर करा तुम्ही साहेब असा अन्याय करू नका कुणावर तर त्यांनी मॅडमला भेटावून सांगितलं आज पाटील मॅडम आहे त्यांना भेटावून सांगायला सांगितलं मी फक्त आज दरवाजातच गेलोय मी अजून बोलायच्या अगोदर मॅडम उठून एवढा गोंधळ घालायला चालू केली की ह्या माणसाला आत घ्यायचं नाही हे हा माणूस आत यायला नाही पाहिजे ह्याचं कारण काय तर तुम्हाला सांगतो आत काय काळात चाललंय हे आनंद बरोबर बाहेर काढतील ह्या भीतीने मला आत येण्यास त्यांनी मज्जाव केला आणि काल त्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मला घाणघाण शब्द बोलले मी स्वतः ऐकले आणि माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे संबंधित ह्या महिला असल्यामुळे आम्ही सन्मान करतो एक महिला आहे म्हणून पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक महिला असून एक पुरुषावर अन्याय करसाल काय हे कुठं थांबलं पाहिजे म्हणून मी आज माझी पत्नी आणि बाधितांचे घरचे आणि माझे रिलेटिव्ह इथं आलो ह्यांना जाब विचारण्यासाठी हे त्या मॅडमला जाब विचारण्यासाठी ह्यांना इथं आणलेलं आहे पण ह्यांना बघितल्या त्या अशा वर्कर्सना ती मॅडम सांगते दरवाजा लावून घ्या हे बायका आत यायला नाही पाहिजे हे बाबा कशामुळं हे कशामुळे चाललंय
हे विचारणा करण्यासाठी आज आम्ही इथं लसीकरण केंद्रावर आलो. आता तुमची मागणी काय असणार आहे? आता माझी मागणी एवढीच आहे की खरंच पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह तुम्ही रिपोर्ट द्या. त्याच्याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. पण तुम्ही एखाद्याला बळजबरीनं तुम्ही त्या सिंहगडला टाकताय. त्या सिंहगडची आज परिस्थिती, क्वारंटाईनची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे? लोकांना पाणी नाही प्यायला. गेल्या वेळेस ज्यावेळेस क्वारंटाईन सेंटर चालू झाले त्याला सोमवारी सकाळी 11 वाजता त्या पूर्ण रुग्णांना जवळजवळ 80 ते 90 रुग्णांना तिथं 11 वाजता नेलं तिथं. आणि 11 वाजता नेल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत त्यात लहान लेकरं होती, वृद्ध लोक होते. त्या लोकांना सध्या पाणी सुद्धा दिलं नाही या महापालिकेनं. तर मला रात्री 11:30 फोन आला की बाबा ही लेकरांसाठी काय तुम्ही करा, काय तर जेवणाची व्यवस्था करा. मग मी रात्री 11:30 खिशातले 15,000 रुपये खर्च करून त्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि तिथं व्यवस्थित राहण्याची गाद्या उशा सगळी सोय करून मी तिथून निघून आलोय. अशाच प्रकारे मला ह्या लोकांनी माझी हे काम बघितल्यामुळं मला काही लोक बोलवतात का कोणाची काय अडचण बोलवतात. आणि बोलल्यामुळे मी तिथे येणारच. पण मी आल्यावर यांना कुठं दुखतंय, कुठं प्रॉब्लेम आहे मला माहित नाही. पण असं एवढंही दिसून येते यातून की आनंद भवरची यांना महापालिकेला किंवा या पदकाला अलर्जी आहे काय, एवढंच मला यामध्ये बोलायचं. रीत सर माफी मागायला पाहिजे, नाहीतर त्यांना ह्या खुर्चीवरून उतरा. दुसरीकडे कुठे पण त्यांना शिफ्ट करा, पण त्यांना इथं आम्ही राहू देणार नाही. आणि माझे मिस्टर सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते रोज येणारच. लोक बोलत आहेत त्यामुळे येतात. त्यांचा स्वतःच काही यात स्वार्थ नाही किंवा काही नाही आहे. एवढीच मागणी मॅडमनी माफी मागितली पाहिजे. इतकंच आमची कळकळीची विनंती आहे त्यांना. त्याशिवाय आम्ही नाही बसणार.